रत्नागिरी दापोली तालुक्यातल्या दाभोळ इथल्या घटना टेमकर या वाडीमध्ये तीन घरांवर दरड कोसळली आहे. चार माणसं दरडीखाली गाडली गेली. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बचाव कार्यात सध्या प्रचंड पावसामुळे अडथळे येत आहेत. रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली आहे. टेमकर वाडीत 3 घरांवर ही दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये 3 जण या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. मदत कार्य सुरू आहे, मात्र पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रणव, सध्या काय परिस्थिती आहे, बचाव कार्य कसं सुरू आहे? भूषण, गेल्या 4 दिवसांपासून कोकणामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातलं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालंय. काल मध्यरात्री 1च्या सुमारास जो दापोळ म्हणून दापोळी तालुक्यातलं गाव आहे, या ठिकाणी गाड झोपेत गाड लोक झोपली असताना जी आहे ती दरड ती या 3 घरांवर कोसळली आणि 3 घरांची आहे ती घरं गाडली गेलेली आहे. घरं गाडली गेल्यामुळे या घरांमध्ये असणाऱ्या 3 घरांपैकी 2 घरांमध्ये माणसं होती, राहत होती, मात्र ही माणसंही या दरडीखाली गाडली गेली. खरं तर युद्धपातळीवर मदत खरे पोहोचणं गरजेचं होतं, मात्र आता JCB या ठिकाणी दाखल झाला आहे आणि मदत कार्याला सुरुवात केली. तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी जी झाडं मोठ्या प्रमाणात तिथे आल्या कारणानं ती तोडण्याचं काम सध्या ग्रामस्थांनी सुरुवात केली होती. तो आता JCB या ठिकाणी पोहोचल्या कारणानं या ठिकाणी मदत कार्याला सुरुवात झाली. मात्र ही दरड जी आहे ती पूर्णतः या घरांवर कोसळल्यामुळे घरं जी आहेत ती पूर्णपणे गाडली गेली. साधारणतः घरांवर 10 ते 12 फूट मातीचा ढिगारा तो अजूनही या घरांच्या वरती असल्या कारणानं नेमकं घरात नेमकी माणसं किती होती अजून समजू शकले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार 4 माणसं जी आहेत ती या दरडीखाली अडकल्याची माहिती सध्या तिथले ग्रामस्थ देत आहेत. भूषण, धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तिथल्या ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. आपण पाहतोय रत्नागिरीतल्या दापोलीमधल्या टेमकरवाडीतली घटना आहे. पहाटे 1 वाजता 3 घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये 4 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. मदत कार्य तिथे सुरू आहे, मात्र पावसामुळे या मदत कार्यात अडथळे येत आहेत. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.